अहमदनगर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर गुंडे हे गाव आहे. या गुंडे गावातील निवृत्त शिक्षक राजाराम भापकर गुरुजी यांनी आपल्या नोकरीतील उरलेल्या पेन्शनमधून गुंडे गाव ते कोळगाव असा कच्चा रस्ता डोंगर फोडून तयार केलाय. दरम्यान गुंडे गावात राहणाऱ्या नागरिकांमधून कोणी आजारी पडल्यास त्या रुग्णाला श्रीगोंद्याला जाण्यासाठी तब्बल 30 किलोमीटर प्रवास करून जावं लागतं. अशातच कित्येक रुग्णांची प्राणज्योतही मालवते. मात्र भापकर गुरुजींनी स्वखर्चातून तयार केलेल्या या रस्त्यामुळं गुंडे गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. भापकर गुरुजींनी 1957 पासून रस्ता तयार करण्याचं काम सुरू केलं. सकाळी शाळा आणि दुपारनंतर हातात कुदळ फावडं घेऊन डोंगर फोडण्यासाठी भापकर गुरुजी बाहेर पडत होते. 28 वर्ष एका शिक्षकानं दिवस रात्र राबून जनतेच्या सुखासाठी हा रस्ता तयार केला. राज्यकर्ते किंवा राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी करण्याचं काम हे भापकर गुरुजींनी 28 वर्ष डोंगर फोडून पूर्ण केलं. अहमदनगर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडेगाव या गावात राहणाऱ्या भापकर गुरुजी यांच्या वतीने गुंडेगाव ते कुळगाव अशा एक कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. सोलापूर मार्गावरून पुण्याकडे जाण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला नगर मार्ग जावं लागतं. मात्र जे गुंडेगाव ते कोळगाव हा भापकर गुरुजींच्या वतीने जे कच्चा रस्ता तयार करण्यात आलेला आहे तो कोळगाववरून डायरेक्ट शिरूर आणि शिरूर ते पुणे असा हा या रस्ते या कच्च्या रस्त्याचा मार्ग आहे. मात्र जे भापकर गुरुजींच्या वतीने जे कच्चा रस्ता तयार करण्यात आलाय त्या कच्च्या रस्त्यावरती डांबरीकरण करण्यासाठी भापकर गुरुजी यांच्या वतीने शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात आला. लोकशाही दिनात वेळोवेळी या रस्त्यांसंदर्भात अर्जही देण्यात आले. मात्र राज्य शासनाला या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. सोलापूर मार्गावरून पुण्याकडे जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना नगरवरून जावं लागतं. मात्र हा रस्ता जर डांबरीकरण झाला तर सोलापूर मार्गावरून थेट आपल्याला शिरूर आणि शिरूरवरून पुण्याकडे जाण्यासाठी तब्बल 40 किलोमीटरचं जे अंतर कापत जावं लागत होतं आणि जे वेळ वाया जात होता ते वेळ नक्कीच प्रवाशांचा वाचणार आहे. गुंडे गावात राहणाऱ्या भापकर गुरुजी हे एक शिक्षक आहे. त्यांनी शिक्षकाच्या माध्यमातून जे त्यांना पगार मिळायचा आणि जे त्यांचं एक पेन्शन मिळायची त्या पेन्शनमधून त्या पगारामधून त्यांनी काही पैशांची बचत केली होती आणि त्या पैशांच्या माध्यमातूनच त्यांनी गुंडेगाव ते कोळगाव असा हा कच्चा रस्ता तयार केला. मात्र या कच्च्या रस्त्याची दखल शासन घेणार का हाच प्रश्न उपस्थित होत आहे. एका पैशाचीही कुणी त्यांना मदतही केली नाही. डोंगर फोडून रस्ता तयार करण्याच्या कामात गुंडेगावातील तरुणांनी थोडाफार हातभार लावला. मात्र आर्थिक अडचणीत भापकर गुरुजींना कुणीही साथ दिली नाही. 28 वर्ष आतोनात कष्ट आणि प्रचंड मनस्ताप सहन करून भापकर गुरुजींनी तयार केलेला हा घाट रस्ता पट्टीच्या अभियंत्यांना आश्चर्यचकित करेल असाच आहे. या ठिकाणी आमच्या गावाला दवाखानाच नव्हता. तर ह्या ठिकाणी जर आजारी पेशंट असलं कुठं बाळंतपणाचं पेशंट असलं त्यांची खरी अडीअडचण होती. आणि त्यांना ह्या डोंगरातून येताना दगडावरून इच्छा दगडावरून त्या दगडावर उडी मारून यावं लागत होतं. अशा वेळेला पाऊल वाट सुद्धा साधी नव्हती. पण ना विलाज मनुष्यनी आपल्याला आता हा रस्ता करावा लागेल. कारण रस्त्याशिवाय माणसाचा विकास नाही ही खरी गोष्ट आहे. तेव्हा आम्ही काय केलं की ह्या डोंगराच्या कडेला याचा इथून सर्वे करून या सर्वेच्या दृष्टीने आम्ही हा रस्ता तयार केला. रस्ता करीत असताना अडीअडचणी मोठ्याला आल्या तरी पण त्याला आपण भीक घालायची नाही. माझा गाव माझ्या पाठीशी असल्यामुळं मला कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. लोकांनी मला मोठ्या आदराने सहकार्य केलं. परंतु काही माणसं असायचे ते म्हणायचे येड्या मास्तरा अरे तुला काही कळतं का आम्ही म्हणायचो का अहो म्हणले ह्या जो रस्ता तुम्ही तयार करता हे तुझ्या बापाच्या तरी होईल का. मी म्हणायचो बाबा त्याला येडा मास्तर म्हणल्यावर मी त्याला म्हणलं रागावलो नाही वैतागलो नाही कोणाला. मी त्यांना फक्त एकच म्हणालो की बाबा हो कोणत्याही गोष्टीचं वेळ लागल्याशिवाय कोणतंही काम होऊ शकत नाही हे तुम्ही लक्षात घ्या. मला या गावच्या विकासासाठी मी सारखा धडपड करीत होतो म्हणून हे रस्ते तयार केल्यावर लोकांच्या सोयी सुविधा अतिशय जोरात झाल्या आणि त्यामुळे मी आज अतिशय चांगल्या दर्जात आहे. मी माझे सगळे पैसे त्याच्यामध्ये खर्च केले. मग पेन्शन असेल त्याच्यामध्ये ग्रॅज्युटी असेल त्याच्यामध्ये माझी जी काही पगार असतील ते सगळे त्याच्यामध्ये घातले आणि समाजाला हे तयार करून दिल्यावर खऱ्या अर्थाने समाज काय म्हणायला लागला नाही रे अरे खरं. 28 वर्ष भापकर गुरुजींनी रस्ता तयार केला. हजारो गावकऱ्यांची सोय त्यांनी केली. सरकारी अधिकाऱ्यांना राजकीय पुढाऱ्यांना खरं तर त्यांचं कौतुक वाटायला हवं. मात्र तसं होताना दिसत नाही. सरकारच्या दारात चक्रा मारून भापकर गुरुजी अक्षरशः थकून गेलेत.
राज्य सरकार या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी जाणूनबुजून दुर्लक्ष करते की काय, असाही प्रश्न पडतो. याबाबत बोलताना गावचे सरपंच संजय कोतकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमच्या गावचे भापकर गुरुजी यांनी केलेला हा जो कोळगाव खिंडीतला रस्ता आहे, या रस्त्यामुळं गुंडेगाव आणि कोळगाव ही दोन गावं जोडली गेली. परंतु पूर्वीच्या काळी गुंडेगावमध्ये बाजारपेठ नव्हती, दवाखाने नव्हते, कोळगावशी जास्त संपर्क असायचा आणि कोळगावला बऱ्याच वेळा जावं लागायचं, त्यावेळी रस्ता नव्हता. परंतु गुरुजींनी त्या काळात रस्ता केल्यामुळं दवाखान्याकडे लोक सहज अगदी जायला लागले. बाजारपेठ त्यांची त्या ठिकाणी कोळगाव असल्यामुळं बाजार खरेदी करण्यासाठी कोळगावला लोक ह्या रस्त्यानं त्या ठिकाणी जायला लागले. आणि हा जर रस्ता कोळगाव गुंडेगाव मांडोगण असा जर झाला तर त्या ठिकाणी तो दोन महामार्गांना जोडणारा रस्ता होईल आणि दोन महामार्ग जोडले गेले तर त्या ठिकाणी या रस्त्याला चांगलं महत्त्व प्राप्त होणार आहे. आणि म्हणून हा रस्ता आम्ही अनेक वेळा शासन दरबारी प्रस्ताव पाठवलेले आहेत, ग्रामसभेचे ठराव पाठवलेले आहेत, मागणी केलेली आहे की पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत हा रस्ता व्हावा, बसावा, याच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. आणि हा एक मोठा असा बायपास पुन्हा रस्ता असेल किंवा त्या ठिकाणी दौंड रस्ता असेल, सोलापूर रोड असेल, तर ह्या तिन्ही रस्त्यासाठी हा एक मोठा बायपास ठरणार आहे. 70 किलोमीटरचं अंतर या सोलापूर रोडवरून जाणाऱ्या, दौंड रोडवरून जाणाऱ्या आणि पुन्हा रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचं त्या या रस्त्यामुळं वाचणार आहे. दरम्यान भापकर डोंगर फोडून तयार केलेला हा रस्ता फक्त गुंडेगावच्या नागरिकांसाठी नाही तर हा रस्ता सोलापूर महामार्गावरून येणाऱ्या संपूर्ण प्रवाशांसाठी उपयोगी पडणार आहे. हे बघा, मला मी सरकारची एकही रुपयाची मदत घेतली नाही. मला फक्त माझे मजूर होते, त्या मजुरांनी खऱ्या अर्थाने काम केलं की इतकं तळमळीने काम केलं ही मला आवर्जून सांगायचंय. त्या तळमळीमुळं मला हा रस्ता तयार करता आला आणि आज या रस्त्यावरून जाते येते ते यांचीच पुण्य आहे, माझी नाही. मला आज मी सरकारशी सारखा भांडतोय की मला माझ्या कोळगाव ते गुंडेगाव ते मांडवगण असा या रस्त्याकरता तुम्ही कोणत्याही परिस्थितीत डांबरीकरण करा अशी मी त्यांना वारंवार कलेक्टरला बोललो असेन, मुख्यमंत्र्याला बोललो असेन, मी पालकमंत्र्याला बोललो असेन, परंतु त्यांनी आता शिकून काही कामं चालू केले त्याच्यामुळे आता आपण फार काही लई हे करण्यात काही मजा नाही, ते काम करतील अशी माझी धारणा आहे. उद्या ज्याला आम्ही आपल्या GM ला म्हणजे यांना सांगणार आहेत किंवा माझ्याकरता मी हात जोडून विनंती करतो एवढं काम करा. गुंडेगाव ते कोळगाव पर्यंत तयार करण्यात आलेला हा रस्ता कोळगाव मार्गे थेट शिरूर या गावात निघत असून जर या रस्त्याला राज्य शासनानं डांबरीकरण केलं तर अहमदनगर मार्गे न जाता सोलापूरवरून येणाऱ्या प्रवाशांना थेट गुंडेगाव मार्गे पुण्याकडे जाण्यासाठी सोयीस्कर होईल. परिणामी प्रवाशांचा वेळ आणि पेट्रोलचीही बचत होईल, हे मात्र नक्की. प्रतिनिधी उमेर सय्यद, C24 तास, अहमदनगर.